शेतकरी मित्रांनो, बागायती शेतीमधील बारमाही उत्पन्नाचे पीक म्हणजेच ऊस, उसाचे एकरी एव्हरेज वाढवण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करतात आणि त्यातच चुकीचे पाणी व्यवस्थापन अशा कारणांमुळे शेतीमधून उसाचे उत्पादन वाढण्यापेक्षा कमी होत चालले आहे। मित्रांनो, ज्या बागायती क्षेत्राला उसाचे आगार समजले जायचे तेथील जमिनी आज शार्पड आणि चोपण होत चालल्या आहेत। त्या क्षेत्रामध्ये उसाचे एकरी एव्हरेज 40 ते 50 टनांपेक्षा सुद्धा कमी मिळत आहे। मित्रांनो, पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यातील केडगाव गाव म्हणजे हे उसाचे आगार या गावामधील प्रगतशील शेतकरी आणि सेंद्रिय गुळ उत्पादक श्री सागर बापूराव भांडवलकर पाटील यांनी त्यांच्या शेतात 100% सेंद्रिय पद्धतीने उसाचे विक्रमी उत्पादन घेतलेले आहे आणि तेही चोपण आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये। उसाचे सेंद्रिय उत्पादन घेण्यास सुरू केल्यानंतर त्यांच्या जमिनीचा कायापालट तर झालाच, परंतु एकरी उसाचे 60 ते 70 टनांपेक्षा जास्त एव्हरेज ते आज 100% सेंद्रिय पद्धतीने घेत आहेत। चला तर मग मित्रांनो, सेंद्रिय ऊस उत्पादनाचा आणि त्या खत व्यवस्थापनाचा हा स्पेशल व्हिडिओ संपूर्ण पाहूया। भांडवलकर पाटील नमस्कार। नमस्ते। आपलं एकूण क्षेत्र किती आणि त्याच्यामध्ये कोणत्या आणि किती ऊसाची लागवड केलेली आहे? एकूण क्षेत्र 7 एकर, त्यात 6 एकर ऊस, त्यात आपण 86-32 या वाणाची लागवड केलेली आहे आणि 1 एकर क्षेत्र आपलं किरकोळ गुरांचं खाणं हे ते त्यासाठी आहे। आपण आत्ता तुमच्या ऊसाच्या ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत, तर याची लागवड कधी केली होती आणि आत्ता याला किती दिवस झालेले आहेत? ह्या ऊसाची लागवड जुलै 2020 मध्ये केली होती। आत्ता हा ऊस साधारणतः 15-16 कांड्यावरती 7 महिन्याचा ऊस झालेला आहे। भांडवलकर पाटील, तुमच्या 86-32 जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण उभे आहोत, तर 7 महिन्यात 15-16 कांड्यावर ऊस गेलाय आणि तो सुद्धा तुम्ही 100% सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेताय, तर याचं खत व्यवस्थापन तुम्ही कशा प्रकारे केलं होतं? फर्स्ट टाइम आपण किसान क्रांती आणि भाजीपाला स्पेशल हे टाकून आपण हे केलं होतं, ऊसाची लागवड केली होती। बाळ बांधलेला आणि ऊस बांधलेला, आपण सुवर्ण भूमीचं ऊस स्पेशल, त्यानंतर प्लॅन्टो हे वापर केले। तुम्ही ही सेंद्रिय शेतीचं जे सुरुवात केली, तर याच्यामध्ये तुम्हाला अनुभव काय आला? अत्यंत चांगल्या पद्धतीने मला अनुभव आला। आमचे मित्र सौरभ गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सेंद्रिय शेतीचं हे केलं। आधी आम्ही रासायनिक शेती करत होतो, पण सौरभ गाडगेंची गाठ पडल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सेंद्रिय शेतीचं महत्त्व हे करून दिलं, पटवून दिलं। बाकीचा हे असेल ते गाडगेसाहेब देतील तुम्हाला सगळं काय असेल। दौंड तालुक्यातील केडगाव येथे ऊसाचे आगार मोठ्या प्रमाणात आहे। येथे जमिनी क्षारयुक्त होत चाललेल्या आहेत, त्यामुळे ऊसाचे वजनही घटत आहे। सेंद्रिय खतांच्या वापरामुळे आज आपल्याला 7 महिन्यात 15 ते 16 कांड्यांवर ऊस जाऊन त्याचे वजनही वाढलेले आहे आणि पानांची रुंदीही वाढलेली आहे आणि परिणामी 10 ते 15 टनांचा वाढ दिसून येते। म्हणजे एकरी उत्पादनात वाढ, एकरी उत्पादनात 10 ते 15 टन वाढ दिसून येते। तर इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? त्यांनी सेंद्रिय खतांकडे मोठ्या प्रमाणात वळलं पाहिजे। रासायनिक खतांमुळे आज जमिनी भरपूर प्रमाणात ऱ्हास होत चाललाय आणि नापीक पण होत चाललेले। म्हणजे भविष्यात जर पाहिलं तर सेंद्रिय खताच्या शेतीशिवाय किंवा सेंद्रिय शेतीशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही। म्हणजे सेंद्रिय खताची सांगितली, तर हे वापरण्याचं प्रमाण कसं आहे? भांडवलकर पाटलांनी सुरुवातीला बेसलला भाजीपाला स्पेशल आणि त्यामध्ये किसान क्रांती मॅक्स हे सुवर्णभूमीचे दोन्ही वापरले। त्यात त्यांना फुटव्यांची संख्या तसेच पानरुंद हे मिळले, तसेच किडींनाही भरपूर आळा बसला त्यामुळे। आणि दुसरे चालणे आणि बांधणे दोन्ही एकत्र केले। ते बांधण्याच्या वेळेस सुवर्णभूमीचे व स्पेशल म्हणून खते किंवा शुगरकेन स्पेशल ते एकरी 4 बॅग वापरल्या आणि त्यामध्ये प्लॅन्टो आहे पॉवर 25 किलोच्या 2 पिशव्या वापरल्या। तांबे साहेब नमस्कार। नमस्कार। तांबे साहेब, आता हे जे सुवर्णभूमीचे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे आहेत, तर हे ऊस शेतीमध्ये असेल किंवा शेतीमध्ये असेल तर कशाप्रकारे काम करतात, याची आम्हाला थोडी माहिती द्या। हे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत बनवलेले सुवर्णभूमी किंवा बाकीच्या कंपन्यांनी, त्यात अगोदर काय केलं जाते की जमिनीतला जो कार्बन आहे त्याच्या वाढीवर लक्ष केंद्रित केलं जातं आहे। ह्या खतामध्ये तर तो ऑर्गॅनिक कार्बन असतोच आहे, पण त्याबरोबर त्यात जे जैविक घटक असतात
ते जमिनीतील ऑर्गेनिक कार्बनचं किंवा सेंद्रिय कार्बनचं प्रमाण वाढवण्यास खूप जास्त प्रमाणात मदत करतात. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, पिकात रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि पर्यायाने उत्पादनात भरघोस वाढ मिळते. इथं असलेला ऊसाचं आपण तर आता पाहिलेलंच आहे की किती प्रचंड चांगल्या प्रकारे ऊसाचा प्लॉट इथं जमलेला आहे, बनलेला आहे. आणि इथल्या जमिनी क्षारयुक्त असतानाही फक्त सेंद्रिय शेतीकडं वाटचाल केल्यामुळे हा फरक लक्षात येतो आहे. सेंद्रिय शेतीच्या वापरामुळे किंवा सेंद्रिय शेती पद्धतीमुळे उत्पादनात ऊसाच्या क्षेत्रात कमीत कमी 15-20% वाढ झालेली दिसून येते. गेल्या 7 महिन्यात आपण पाहिलेलंच आहे की क्षारयुक्त जमिनीमध्ये हा जो ऊस 15-16 कांड्यावर गेलेला आहे, इथून पुढेही त्याला अजून 7 महिने वेळ आहे, म्हणजे तो ऊस नक्कीच 35-40 कांड्याच्या आसपास जाणार आहे. परिणामी प्रचंड प्रमाणात उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे हे जे उत्पादनं आहेत, भाजीपाला स्पेशल असेल, सुवर्णभूमीचं ऊस स्पेशल असेल, किसान क्रांती मॅक्स असेल, याचा वापर बाकीच्या शेतकऱ्यांनी क्षारयुक्त जमिनी असो किंवा चांगली जमिनी असो अवश्य करावा आणि उत्पादनात भरघोस वाढ करून घ्यावी. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण शेती करत असताना अनेक प्रकारची पिकं शेतीमध्ये घेतो. त्यामध्ये फळपिके असतील, भाजीपाला पिके असतील, धान्यवर्गीय पिके असतील किंवा कडधान्यवर्गीय पिकं असतील किंवा त्यासोबत इतरही अनेक प्रकारची पिके आपण शेतीमध्ये घेतो. आणि या सर्व पिकांची ऑनलाईन विक्री करायची असेल तर आपल्यासमोर अनेक अडीअडचणी येतात. त्यासाठी मित्रांनो, आज संपूर्ण भारत देशामध्ये सर्वोत्कृष्ट ॲप आहे विक्रीसाठी, ते म्हणजे लेनदेन ॲप. मित्रांनो, त्या लेनदेन ॲपच्या माध्यमातून ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण आपला शेतीमाल अगदी कमीत कमी वेळेमध्ये चांगल्या दरामध्ये विकू शकतो. मित्रांनो, ते ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा, त्या माध्यमातून विक्री करा आणि लाखोंचा नफा मिळवा. ॲपची लिंक मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डाउनलोड करा आणि तुमचा शेतीमधील नफा वाढवा. धन्यवाद. आय बटनवर क्लिक करून आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहू शकता. बळीराजा स्पेशल रिपोर्टमध्ये राहिलेली माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व बळीराजा स्पेशलच्या फेसबुक पेजवरती वेळोवेळी तुम्हाला पाहायला मिळेल. आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.